गुड मॉर्निंग किड्स, लेट्स बिगिन विथ योर न्यू सब्जेक्ट TVS 2 लेसन 1. व्हाट इज हिस्ट्री? व्हाट इज हिस्ट्री हा नवीन लेसन आहे तुमचा EVS 2 चा. हा आपण आज सुरू करणार आहोत. या लेसनमध्ये तुम्हाला इथे चार पॉईंट्स आहेत बघा, 1.1, 1.2, 1.3 अँड 1.4. In this video, we will discuss only point number 1, that is history, a science that tells us about events in the past. हा जो first introductory point आहे, a science that tells us about events in the past, हा point आपण इथे बघणार आहोत. आणि बाकीच्या व्हिडिओंमध्ये आपण मग एक एक पॉईंट क्लिअर करत जाणार आहोत. ओके, तर हा जो इंट्रोडक्टरी पॉईंट आहे, या इंट्रोडक्टरी पॉईंटमध्ये तुम्हाला काय भेटतं आहे, काय सांगितलं जातं आहे ते आपण पाहतो. ओके, बघा हा जो लेसन आहे तुमचा, व्हॉट इज हिस्ट्री, हिस्ट्री म्हणजे काय, ह्याच्यामधला हा पहिला पॉईंट आहे. हिस्ट्री अ सायन्स दॅट टेल्स अस अबाउट इव्हेंट्स इन द पास्ट, ही हिस्ट्रीची डेफिनेशन आहे. हिस्ट्री इज अ सायन्स दॅट टेल्स अस अबाउट इव्हेंट्स इन द पास्ट. पास्टमध्ये घडलेले जे इव्हेंट्स असतात, ह्या इव्हेंट्सबद्दल माहिती देणारं जे शास्त्र आहे, हे शास्त्र म्हणजे इतिहास. वी कॉल इट इन इंग्लिश हिस्ट्री. ह्या पॉईंटमध्ये तुमच्या बुकमध्ये ओवरऑल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, पण हा जो पॉईंट आहे, फर्स्ट पॉईंट, हा मी दोन पॉईंटमध्ये डिवाईड केला आहे, दोन सब पॉईंटमध्ये डिवाईड केला आहे. आय हॅव डिवायडेड दिस पॉईंट फर्स्ट इंटू टू सब पॉईंट्स, दॅट इज फर्स्ट पॉईंट इज ऑर फर्स्ट सब पॉईंट इज व्हॉट इज हिस्ट्री अँड द सेकंड पॉईंट इज कन्सेप्ट ऑफ टाईम. दोन सब पॉईंट आहे त्याच्यामध्ये, व्हॉट इज हिस्ट्री आणि कन्सेप्ट ऑफ टाईम. तर फर्स्ट जो पॉईंट आहे, व्हॉट इज हिस्ट्री, ह्याच्याकडे जाण्याआधी आपण कन्सेप्ट ऑफ टाईम आहे ते बघणार आहोत. कारण इथे बघा म्हटलं आहे की अ सायन्स दॅट टेल्स अस अबाउट द इव्हेंट्स इन द पास्ट. पास्ट हा जो वर्ड आहे हा फार महत्त्वाचा. पास्ट म्हणजे काय हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला व्हॉट इज हिस्ट्री यू वोंट गेट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. फर्स्ट यू नीड टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ पास्ट. पास्ट ह्या टर्मचा अर्थ कळल्याशिवाय तुम्हाला व्हॉट इज हिस्ट्री ह्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळणार नाही आहे. सो लेट्स बिगिन. कन्सेप्ट ऑफ टाईम, फर्स्ट कन्सेप्ट ऑफ टाईम काय आहे तो आपण इथे बघतोय. टाईम म्हणजे तुम्हाला माहिती आहे वेळ आहे. वेळ जो असतो, काळ जो असतो, त्या काळाला आपण डिवाईड करतो तीन भागामध्ये. वी कन्व्हिनियंटली डिवाईड द टाईम इंटू थ्री पार्ट्स. पास्ट, सी दिस पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर, तीन पार्टमध्ये आपण डिवाईड करतो. ओके, यू ऑल्सो लर्न दिस कन्सेप्ट इन युअर इंग्लिश ग्रामर. फर्स्ट इज द पास्ट. पास्ट म्हणजे काय हे आता आपण बघतोय. The time that has already gone by is the past. जो वेळ ऑलरेडी निघून गेला आहे त्या वेळेला पास्ट असं म्हणतात. निघून गेलेला वेळ किंवा घडून गेलेली घटना त्याला पास्ट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, नाव व्हॉट इज युअर एज? येस, यू आर 10 इयर्स ओल्ड, राईट? तुम्ही 10 वर्षाचे आहात. बट इव्हेंट ऑफ युअर बर्थ हॅपन्ड बिफोर 10 इयर्स. आत्ता तुम्ही 10 वर्षाचे होतात, पण पास्टमध्ये 10 वर्षापूर्वी तुमचा जन्म झालेला आहे. ओके, 10 वर्षापूर्वी तुमच्या बर्थडेच्या दिवशी तुमचा जन्म झाला आहे, आणि त्याच्यामुळे काय झालं आहे, तुमचा बर्थडे इज युअर पास्ट बिकॉज इट ऑलरेडी हॅपन्ड. दिस टाईम इज ऑलरेडी ऑर दिस इव्हेंट इज ऑलरेडी हॅपन्ड इन 10 इयर्स बॅक. 10 वर्षापूर्वी जे आहे हा टाईम तुमचा झालेला आहे. ओके, सॉरी फॉर डिस्कंटिन्युएशन. नाउ द वर्ड बिफोर सी हियर,
The verb before, ago, yesterday, last year indicates the past. ज्यावेळी हे वर्ड्स येतात बोलण्यात किंवा वाचण्यात, बिफोर, अगो, यस्टरडे, लास्ट इयर, हे आपल्याला काय दाखवतात? पास्टमध्ये घडलेल्या घटना दाखवतात. मीन्स आय रेड दिस लेसन बिफोर, मी पूर्वीच हा लेसन वाचलेला आहे, वाचून ऑलरेडी झालं आहे माझं, मी कधीतरी हा लेसन वाचलेला आहे. द स्टोरी हॅपन्ड 7 years ago, 7 वर्षापूर्वीच ही घटना घडून गेली होती. यस्टरडे आय अटेंडेड द क्लास, यस्टरडे मी हा क्लास अटेंड केला आहे. वी वर इन स्टँडर्ड 4th लास्ट इयर, लास्ट इयरला आपण 4th स्टँडर्डमध्ये होतो. हे ज्या ह्या ज्या घटना आहेत, हे जे वर्ड्स आहेत, हे आपल्याला पास्टबद्दल सांगतात. द पास्ट इन्क्लूड्स मेनी इव्हेंट्स दॅट हॅव ऑलरेडी टेकन प्लेस. आता आपण ही तुम्हाला मी एक्झाम्पल्स दिली आहेत, त्या एक्झाम्पल्समध्ये बघितलं ना आपण की खूप साऱ्या घटना पास्टमध्ये घडलेल्या, असं पास्टमध्ये घडून गेलेल्या घटना, अगदी थोड्या वेळापूर्वी, आत्ताच्या नाही, अगदी. यू हॅड युअर लंच इन द आफ्टरनून, आफ्टरनूनमध्ये तुम्ही लंच घेतलात. यू स्लेप्ट यस्टरडे, यस्टरडे झालो, घडून गेली ती घटना, तो टाईम निघून गेलेला आहे. दिस इज युअर पास्ट. Then the present. The time that we are in now is the present. Present म्हणजे आत्ता आपण या ज्या मुमेंटमध्ये आहोत त्याला आपण प्रेझेंट असं म्हणतो आहे. म्हणजे नाव वी आर लर्निंग, आता आपण लर्न करतो आहे, अभ्यास करतो आहे. नाव आय एम लर्निंग द हिस्ट्री, आत्ता मी अभ्यास करते, माझी क्रिया चालू आहे, मी आधी करून गेलं आहे किंवा पूर्वी नंतर करणार आहे असं नाही आहे. आत्ता जे चालू असतं तो त्याला प्रेझेंट म्हणतो. मागे आधी जे घडून गेले त्याला आपण पास्ट म्हणतो आहे. सी इयर द वर्ड्स नाऊ, टुडे, दिस इयर इंडिकेट्स द प्रेझेंट टाईम. अँड द फ्युचर, द टाईम दॅट इज येट टू कम इज द फ्युचर, अजून आलेली नाही आहे ती घटना, घडलेली नाही आहे पण पुढे कधीतरी घडेल, त्याला आपण काय म्हणतो आहे? फ्युचर. Words like after, sometime, tomorrow, next year, these kind of words show the future. See kids, you already learned about past, present and future. So I am not going to waste your time anymore. You know this very well, what is past, what is present, what is future. But the thing is, you need to understand the concept of past. Why? Because the history totally depends on past events. It totally studies. History studies the past event. That time, that's why you need to understand the concept of past. लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर होत नाही आहे पास्ट म्हणजे काय, तोपर्यंत तुम्हाला हिस्ट्रीचे पूर्ण कन्सेप्ट कळणार नाही. सो यू नीड टू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट, व्हॉट इज पास्ट. पास्ट म्हणजे काय? घडून गेलेल्या सगळ्या घटना, म्हणजे भूतकाळ किंवा पास्ट. मग घडून गेलेल्या घटना म्हणजे काय? लास्ट इयर वी लर्न, व्हॉट वी लर्न लास्ट इयर इन इव्हेस टू हिस्ट्री ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. वी लर्न हिज चाइल्डहूड, वी लर्न हिज एज्युकेशन, वी लर्न हिज मिशन ऑफ एस्टॅब्लिशिंग स्वराज, एव्हरीथिंग वी लर्न, राईट? दोज एव्हरी इव्हेंट ऑर एव्हरीथिंग वी रेड ऑलरेडी पास्ड अवे, ऑलरेडी हॅपन्ड इन द हॅपन्ड बिफोर 4 years ago, 400 years ago, सॉरी 400 years ago. हे सगळं 400 वर्षापूर्वी घडून गेलं आहे, तरी ते आपण अभ्यासतो आहे ना. सो इट वॉज द पास्ट, दॅट इज द हिस्ट्री ऑफ छत्रपती शिवाजी महाराज, वी लर्न लास्ट इयर. तसंच पास्ट म्हणजे काय? ज्या घडून गेलेल्या भूतकाळातल्या ज्या घटना असतात त्यांच्याबद्दल जे शास्त्र आपण अभ्यास करतो, किंवा त्याच्या जे शास्त्र आपल्याला सांगतं, त्या माहितीबद्दल येतं, ते शास्त्राला आपण काय म्हणतो आहे? हिस्ट्री म्हणतो आहे. सो हिअर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट ऑफ पास्ट, अँड इफ यू हॅव एनी डाऊट रिगार्डिंग दिस यू आर फ्री टू आस्क मी. नाऊ आफ्टर दिस वी विल गो डिरेक्टली टू द कन्सेप्ट ऑफ हिस्ट्री. व्हॉट इज द हिस्ट्री? What is the history? See here, it is the concept here. What is the history? History म्हणजे काय? History studies events of past. History जे आहे ते past मध्ये भूतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास करते. The term history is defined as
हिस्ट्रीया टर्मची डेफिनेशन किंवा व्याख्या काय आहे ह्या मी इथे पुढे दिलेला आहे. देर आर टू डेफिनेशन्स ऑफ हिस्ट्री आय मेन्शन्ड हियर. सेम फर्स्ट वन इज अ सायन्स दॅट टेल्स अस अबाउट इव्हेंट्स इन द पास्ट इज कॉल्ड हिस्ट्री. अ सायन्स दॅट टेल्स अस अबाउट इव्हेंट्स इन द पास्ट इट्स कॉल्ड हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये घडलेले एक असं शास्त्र जे आपल्याला कशाबद्दल सांगतं, भूतकाळात घडून गेलेल्या सर्व घटनांची अगदी संपूर्णपणे डिटेल माहिती देतं. ते का घडलं, कसं घडलं ह्याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती देतं. अशा शास्त्राला आपण काय म्हणतोय, हिस्ट्री म्हणतोय. अशा शास्त्राला आपण काय म्हणतोय, हिस्ट्री म्हणतोय. आणि सेकंड जे आहे डेफिनेशन, दॅट इज द सायन्स दॅट ट्राईज टू अंडरस्टँड पास्ट इव्हेंट इज कॉल्ड हिस्ट्री. असं शास्त्र की जे आपल्याला किंवा जे समजून सांगतं की घटना, भूतकाळातल्या घटना का घडल्या, कशा घडल्या, त्याच्यामागची रिझन्स काय होती, त्याचे परिणाम काय झाले, हे आपल्याला जे शास्त्र समजून सांगतं त्याला काय म्हणतो, हिस्ट्री असं म्हणतो. लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही कुठल्याही डेफिनेशन्स पाठ करता त्या जशा बुकमध्ये मेन्शन केलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत, तशाच्या तशाच पाठ करायच्या असतात. त्यामध्ये एकाही वर्डचं इथल्या एकाही वर्डचं एकाही शब्दाचं इथला तिथले फरक करायचा नाही. म्हणूनच मी ज्या बुकमध्ये टर्म्स आहेत त्या तशाच्या तशा लिहिलेल्या आहेत, तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके, तर हा पॉईंट आपण इथे संपवतो आहे. ह्या पॉईंट्सवरती क्वेश्चन असे काहीच नाही आहेत. मी काय फक्त तुम्हाला काय सांगते की हे जे डेफिनेशन्स आहेत ह्या डेफिनेशन्स तुम्ही लर्न करायचे आहेत. ह्या नोट्समध्ये बाकी काही विशेष लिहायचं नाही आहे. फक्त हा जो क्वेश्चन आहे, व्हॉट इज द हिस्ट्री, ह्याचं मी क्लिक करून पाठवेन तुम्हाला पिक्चर. ते लिहून ठेवा तुमच्या बुकमध्ये आणि ह्या दोन्ही डेफिनेशन्स तुम्ही पाठ करा. ओके, यू हॅव टू लर्न दिस डेफिनेशन, कॉपी अँड लर्न दिस डेफिनेशन. वी आर गोइंग टू स्टॉप हियर. आय होप यू अंडरस्टँड दिस बोथ कन्सेप्ट. इफ यू हॅव एनी डाऊट यू आर फ्री टू आस्क मी. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.